ठीक आहे, आता बॉइलिंग पॉइंट डेरिवेशनचा एक न्यूमेरिकल घेऊ. बॉइलिंग पॉइंट डेरिवेशनचा फॉर्म्युला लिहितो तुमच्या समोर, डेल्टा TP इज इक्वल टू KB टाइम्स मोलॅरिटी, वेअर M इज मोलॅरिटी, KB इज बॉइलिंग पॉइंट डेरिवेशन कॉन्स्टंट अँड डेल्टा TP इज बॉइलिंग पॉइंट डेरिवेशन प्रोड्यूस्ड. डेल्टा TP म्हणजे टेम्परेचर डिफरन्स मिळतो आपल्याला, KB हा कॉन्स्टंट आहे, M इज मोलॅरिटी. तुम्ही तो पुढे फॉर्म्युला लिहू शकता. मोलॅरिटीचं काय असतं, नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय, W2 अपॉन M2, आणि खाली काय W1, W1 हा केजी मध्ये असतो लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तुमच्या बुक मध्ये काय नाही, फालतूचं एक हजारचा फॅक्टर ऍड करून ठेवलाय, तो काय तुम्ही गृहित करू नका. हा फॉर्म्युला मेन, ठीक आहे, ह्याला बॉक्स करा. आता न्यूमेरिकल एक सोडवू तुमच्या ह्याच्यातलं. द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथाइल ऍसिटेट इज 77.06 डिग्री सेल्सिअस. बर, आता डिग्री सेल्सिअस मी दिले मग गडबडून नाही जायचं. अ सोल्युशन ऑफ 90 ग्रॅम ऑफ नॉन व्हॉलेटाईल सोल्यूट इन 150 ग्रॅम ऑफ इथाइल ऍसिटेट पर, म्हणजे तुम्हाला सोल्यूट दिल्यावर सोल्यूटची क्वांटिटी, गिवन क्वांटिटी काय आहे, W2 दिलाय, W1 पण दिलाय, किती आहे 50 ग्रॅम. बर, आणि 150 ग्रॅम. आता W2 किती 50 आणि W1 किती 150 ग्रॅम. 150 ग्रॅम ला केजी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर किती 1000 ने डिवाइड करायचं, म्हणजे 0.15 आंसर येईल. ठीक आहे, आता हे जमायला पाहिजे आपल्याला. इव्हॅल्युएट द मोलर मास ऑफ सोल्यूट, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, M2. बर, M2 फाइंड आउट करायचं आहे. KB दिलाय का, KB दिलाय, KB इज 2.77. बर, युनिट बघा, डिग्री सेल्सिअस केजी पर मोल, म्हणजे तेच डिग्री सेल्सिअसला जर केल्विनने रिप्लेस केलं तर केल्विन केजी पर मोल होतं. ठीक आहे, आता आपल्याला डेल्टा टीबी काढायला लागेल. डेल्टा टीबी माहित पाहिजे, डेल्टा टीबी फॉर हे काय असतं, टीबी मायनस टीबी झिरो, बरोबर का. बर, मग आता तुम्हाला जे दोन टेम्परेचर दिले त्यातून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की बाबा टीबी कोणता आणि टीबी झिरो कोणता. बर, पहिला सेंटेन्स बघा, अ नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथाइल ऍसिटेट, म्हणजे तो काय असला पाहिजे, प्युअर असला पाहिजे. आणि पुढे दिलंय अ सोल्युशन ऑफ, मग त्याचं शेवटी शेवटी काय टेम्परेचर दिलंय, 84.27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय की तुमचं सोल्युशन चं टेम्परेचर आणि प्युअर सॉल्व्हंट चं टेम्परेचर, सोल्युशन चं आय गेस किती 84.27 डिग्री सेल्सिअस आणि 77.06 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आता ह्यांचं सबट्रॅक्शन केल्यावर तुम्हाला डेल्टा टीबी मिळेल. यू हॅव ऑल द व्हॅल्यूज. ठीक आहे, सबट्रॅक्शन करून टाकू लगेच, 84.27 मायनस 77.06 21 आणि 7.21 डिग्री सेल्सिअस हे आलं तुमचं डेल्टा टीबी. बर, फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, डेल्टा टीबी, केबी, डब्ल्यू टू, एम टू, डब्ल्यू वन, सगळ्या व्हॅल्यू तुमच्या समोर आहेत. फॉर्म्युलामध्ये आन्सर टाकायचा आणि तुमच्या ग्रुपवर आन्सर कमेंट करायचं. मी सगळ्या व्हॅल्यूज पुट करतो या फॉर्म्युलानुसार, की डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी, डब्ल्यू टू, एम टू, डब्ल्यू वन. डेल्टा टीबी किती आहे, 7.21, केबी इज वॉट 2.77 मल्टीप्लाइड बाय, डब्ल्यू टू किती आहे 50, एम टू काढायचं आहे बरं का, आणि डब्ल्यू वन किती आहे 0.15. करा कॅल्क्युलेशन. हा एम टू इकडे लिहायचा, 7.21 खाली लिहायचं, ते पण करून देतो. 2.77 मल्टीप्लाइड बाय 50
0.15 मल्टीप्लाइड बाय 7.21 हा 7.21 खाली घेतला एन 2 वर नेला आता कॅल्क्युलेशन करायचं एंड टेल मी द आंसर आंसर इन ग्रॅम पर मोल मध्ये ठीक आहे आंसर तुम्ही ग्रुप मध्ये कमेंट करायचे जर तुम्ही ग्रुप मध्ये आंसर्स कमेंट करत नसाल तर याचा अर्थ मला कळत की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच नाही बघ टाइम पास आणि माझी मेहनत वाया जाते ठीक आहे असं जर मला कळलं तर लेक्चर बंद होईल बाय पुढच्या फ्रेम मध्ये नेक्स्ट टॉपिक घेऊ आपण.